राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी खरसुंडी येथील नागरिकांमधून करण्यात येत होती. याच पार्श्वभूमीवर आज खरसुंडी येथील कोविड सेंटरला सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. आटपाडी तालुक्यात कोरोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना बेड उपलब्ध होत नाही. तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये कोविड सेंटर जर झाले तर रुग्णांना दिलासा मिळणार आहे. त्यासाठी खरसुंडी गावातील दुरावस्था झालेले सध्या वापराविना पडून असलेले शासकीय विश्रामगृह येथे कोविड सेंटर सुरू व्हावे अशी गावकऱ्यांची इच्छा होती. यानंतर आज खरसुंडी येथील कोविड सेंटरला मान्यता देण्यात आलेली आहे. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य अरुण बलाटे उपस्थित होते. आटपाडी तालुक्यात कोरोनाचा वाढता रुग्णसंख्येने चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यात सेंटरची संख्या वाढविण्याची मागणी होत आहे. तालुक्याच्या पश्चिम भागातील खरसुंडी येथे सेंटर सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या होत्या. या संदर्भात लोकांच्या मागणीनुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांनी येथे या संदर्भात खरसुंडी भिवगाड रस्त्यावरील विश्रामगृह ची पाहणी केली. यावेळी डॉक्टर श्रीनिवास कुंभार, उमेश पुजारी, डॉक्टर गणेश यमगर, राहुल गुरव, महादेव जुगदर, अर्जुन पुजारी, जितेंद्र पाटील, गणेश गायकवाड, डॉक्टर शिवानंद पाटील, डॉक्टर विश्वास सर्वदे, डॉक्टर उत्तम खरजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर महेश जाधव, डॉक्टर अभिमन्यू कदम, महावितरणचे मंडले साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.